मुलांनो, आज आपण विदारणाचा दुसरा प्रकार म्हणजेच रासायनिक विदारण याविषयी माहिती पाहणार आहोत. रासायनिक विदारण म्हणजे काय? रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक गुणधर्म बदलून त्यांचे नैसर्गिक विघटन होणे म्हणजेच रासायनिक विदारण होय. रासायनिक विदारणाचे प्रकार पुढील प्रमाणे: एक कार्बन, दुसरा द्रवीकरण आणि तिसरा भस्मीकरण. रासायनिक विदारणामुळे पदार्थांचे मूळ गुणधर्म बदलत असतात. हे अभ्यासनासाठी आपण पुढील प्रमाणे दोन प्रयोग करून बघूया. प्रयोग पहिला, एक ग्लास घ्या, त्या ग्लासामध्ये थोडे पाणी घ्या, त्या पाण्यात खडूचे दोन तुकडे टाका आणि दुसऱ्या दिवशी त्या ग्लासातील पाण्याचे निरीक्षण करा. त्या पाण्याचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की त्या पाण्याचा रंग बदलला, खडू विरघळून गेले, म्हणजेच पाण्यामुळे त्यांचे रासायनिक विदारण झाले. प्रयोग क्रमांक दुसरा, लोखंडी स्क्रू चुका घ्या, एक ओला कपडा घ्या, त्या कपड्यामध्ये ते स्क्रू आणि त्या चुका गुंडाळून ठेवा आणि दोन दिवसानंतर त्या रुमालाचे निरीक्षण करा. तर आपल्याला काय लक्षात येईल की त्या ओल्या कपड्यामुळे स्क्रू व चुका यांच्यावर रासायनिक प्रक्रिया झाली, म्हणजेच त्याला गंज आला आणि त्या कपड्याला तपकिरी डाग पडले. प्रामुख्याने पाण्यामुळे रासायनिक विदारण प्रक्रिया घडून येत असते. रासायनिक विदारण प्रक्रियेमध्ये पाण्याची भूमिका महत्त्वाची आहे. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते त्या प्रदेशात रासायनिक विदारण ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घडून येत असते. उदाहरणार्थ खडक किंवा लोखंडी वस्तू यांच्यावर प्रामुख्याने रासायनिक विदारण ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आढळते.